धन्यवाद। यानंतर ज्या सत्कार मूर्तींसाठी आपण इथे आलोय त्यांना आपल्याला ऐकायचंय, पण तत्पूर्वी काशीद साहेबांना विनंती, आपण थोडक्यात इथे शुभेच्छा द्याव्या। जरा जोरदार टाळ काशीद साहेब यांच्यासाठी, आणि त्यानंतर आजचे दोन्ही सत्कार मूर्ती आपल्या भावना व्यक्त करतात। आजचे दोन्ही सत्कार मूर्ती जीवनराव पाटील आणि खराब साहेब, आणि या कार्यक्रमाला आवर्जून उभे राहिलेले आपले आमदार शिंदे साहेब, नितीन पाटील साहेब, आपले सर्व महानगरपालिकेचे अधिकारी आरते साहेब, भावळे साहेब, दवळिया साहेब आणि अजय राठोड साहेब, मित्रांनो, मी माझ्या 40 वर्षाच्या आयुष्यात एवढ्या मोठ्या गर्दीचा आणि एवढा मोठा शिस्तबद्ध कार्यक्रम कधी पाहिलेला नाही। मी खास करून जीवन पाटलांच्या बाबतचं बोलायचं झालं तर अत्यंत कोमल मनाचा माणूस, आयुष्यात त्याच्या डोळ्यामध्ये लगेच पाणी येणार। परवा मी महापौरांना भेटायला गेलो, त्यांनी जीवन पाटलांच्या काय अनुभव म्हणजे आठवणी सांगितल्या। जीवन पाटील इकडे रडत होते, माझं सर्व मॅडमकडे लक्ष होतं। अरे म्हटलं काय झालं, ज्या पद्धतीने महापौरांनी त्यांच्या बाबतचे उद्गार काढायचं काम केलं हे अप्रतिम। आमदार साहेब तुम्ही आणि ह्याची जी मंडळी आहे, राठोड साहेब, आरते साहेब, साहेब या माणसानं 35 वर्ष महानगरपालिकेत काम केलं। कामाला लागताना यांचं जे क्वालिफिकेशन होत हे ज्युनियर इंजिनियर म्हणून लागले, आणि त्यावेळी त्याच क्वालिफिकेशनची मंडळी सब इंजिनियर म्हणून लागले। आज खरं म्हणजे डेप्युटी, आज खरं म्हणजे जीवन पाटील येई नाही, डेप्युटी पाहिजे होते। शेवटी शेवटी त्यांनी प्रयत्न केला, मी स्वतः प्रयत्न केला, पण आपला कारभार जो आहे तो अत्यंत गचाळ कारभार आहे। त्याला शेवटच्या क्षणाला सुद्धा समाधान मिळू शकलं नाही। कोण म्हणे मग जीवन पाटील नाराज असेल, बिलकुल नाही, बिलकुल नाही, कारण त्यांच्यावर शेवटच्या क्षणापर्यंत मी राहिलेला माणूस आहे। राठोड साहेब तुम्ही आणि आरते साहेब यांचा त्यांच्यावर बोललो की हे डिपार्टमेंट तसं एवढं साधं सुद्धा नाहीये, अत्यंत महत्वाची जबाबदारी घेऊन हे मुंबईचं पाणी रिस्टोर करणारी मंडळी आहे। तेव्हा माझी विनंती आहे की राठोड साहेब अशा माणसाला सोडू नका, काही ना काहीतरी जबाबदारी टाका, आणि हा माणूस पैशासाठी काम करेल असं बिलकुलही कोणी समजू नका, कारण आम्ही अनुभव घेतलेला आहे। जीवनरावांसाठी आणि करादांसाठी अनेक लोकांनी चांगले उद्गार काढले, त्यांचं कौतुक केलं, पण साहेब काय होते आता पाणी खात्यातली स्टॉलवर मंडळी आता रिटायर व्हायला लागलेली आहे, त्यामुळे उद्या जर काही समस्या निर्माण झाल्या, जसं उदाहरण सांगितलं आपल्या लोकांनी की जीवनराव आणि त्यांची टीम कोल्हापूरला गेली, सर्व रिस्टोर करायचं काम केलं। शिंदे साहेब तिथल्या काही हरामखोरांनी काय केलं माहितीये तुम्हाला, या टँकर लॉबीनी यांच्यावरती दबाव सुरुवात केली, तुम्ही काम लवकर करू नका, कारण त्यांचे टँकर बंद होते। पण आपल्याला परत कोणाचं नाहीये, आम्ही जेव्हा या मंडळींचा सत्कार केला आपला दामोदर हॉलला, त्यावेळेला दोन्ही आयुक्त मुंबईमध्ये आले होते, त्यांनी त्यांच्या अनुभव जे सांगायचे ते सांगण्याचं काम केलं। अशा एका विशिष्ट देहाने मुंबईमध्ये काम करणारी, महानगरपालिकेत काम करणारी आणि खास करून पाण्यावर काम करणारी ही जी मंडळी आहे, मी कोणाकडे विचारला होता की अरे बाबा जीवन पाटलांच्या नंतर या असे कोण सांभाळणार आहे, कारण ते काम रात्रंदिवसाच आहे। एकदा कामाला सुरुवात झाली की पाण्याचा सप्लाय हा रिस्टोर करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी त्याच पर्टिक्युलर कालावधीमध्ये काम व्हावं लागतं। हे सर्व काम होत असताना करतासाठी अनेक मंडळी साहेबांना साथीला आली, त्यांचा सहकारी वैभव गावडे तो साथीला आला, बरोबर तर दादरकर वगैरे नाही, दुसरं कोणतरी आहे ना, अमित अटवार हे बरोबर आहे। माझं आता गावडेंना आणि अटवारांना विनंती आहे, जीवनरावांची हवी तेव्हा मदत घ्या, जे जे काम असेल त्या त्या कामामध्ये मदत घ्या, पण मुंबईच्या जनतेची पाण्याच्या बाबतची गैरसोय होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। एवढेच बोलून मी माझे संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।